कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चार मोठ्या हॉटेल्सवर मुंढवा पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पुण्यातल्या मुंढवा पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर आता संपूर्ण शहरात खळबळ पसरली आहे, कारण अशा पद्धतीनं ही कारवाई झालेली आहे. वारंवार प्रशासनानं आवाहन केलं होतं की कोरोना नियमांचं पालन केलं जावं, अन्यथा कारवाई होईल, मात्र त्याचं उल्लंघन झालं. कोरोना नियमांचं हे उल्लंघन झाल्यामुळे मुंढवा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्याशी जोडले गेलेत. सागर, चार मोठ्या हॉटेल्सवर ही कारवाई झाल्याचं कळतंय, नेमकी कोणती हॉटेल्स आहेत आणि काय कारवाई झाली? नक्की, पुण्यातील मुंढवा परिसरामध्ये चार मोठे हॉटेल आहेत आणि कोरोना नियमांचं पालन करावं अशा वेळोवेळी सूचना मुंढवा पोलिसांनी या हॉटेल मालकांना दिल्या होत्या. मात्र या ठिकाणी कुठल्याही नियमांचं पालन झालं नाही. सर्रास हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी पाहायला मिळते. दोन डोस नसलेल्या लोकांनाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला गेलेला आहे. पोलिसांनी थेट जाऊन ही कारवाई केलेली आहे. या मुंढवा परिसरातील ही चार हॉटेल आहेत आणि चारही हॉटेलवरती थेट कारवाई झालेली आहे. पहिलं हॉटेल जे आहे ते हॉटेल लोकल आहे. त्याच्यानंतर हॉटेल मेट्रो, त्यानंतर हॉटेल दुसरं हॉटेल, या परिसरातले हे तीन हॉटेल आहेत, हे अत्यंत महत्वाचे हॉटेल आहेत आणि या हॉटेलवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पोलिसांनी स्वतः जाऊन ही कारवाई केली आहे. साऊंड सिस्टीम सुरू होती, एकाच्याही तोंडाला मास्क लावलेला नव्हता आणि पोलिसांनी जाऊन ही सिंबा स्टाईल कारवाई म्हणायला हरकत नाही, कारण की वेळोवेळी सूचना देऊनही हॉटेल मालकांकडून याचं नियमांचं पालन होत नाहीये आणि थेट कारवाई, पुण्यातली ही मोठी कारवाई आहे. जी जी सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे निवासी डॉक्टरांचं बाधित होण्याचं प्रमाण आता वाढलंय. बुधवारी 56 निवासी डॉक्टर्स बाधित झालेत. राज्यात एकूण 226 निवासी डॉक्टर्स बाधित आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासू शकतो. सर्वाधिक म्हणजे 80 बाधित डॉक्टर हे सायन रुग्णालयातले आहेत. त्याखालोखाल JJ रुग्णालयातले 73 आणि KM रुग्णालयातले 40 डॉक्टर्स बाधित आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील शाळा आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईनंतर हळूहळू खबरदारी म्हणून राज्यातील शाळा सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. नागपूर शहरामध्ये 1 ते 8 पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. नागपूरमधल्या ग्रामीण भागातल्या शाळा मात्र सुरू असतील. पालकमंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे. नागपूरमध्ये दिवसभरात 404 कोरोनाबाधित काल दिवसभरात आढळून आले. मॉल, मंगल कार्यालय याबाबत नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत आणि जर नियमांचं उल्लंघन झालं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे